तृप्ती याला काय झालं? काय झालं रे, असं का बसलायस? अरे सांग ना काय झालं? मला खूप टेन्शन आलंय पुढच्या शिक्षणाचं. दहावीमध्ये एवढे कष्ट करून खूप छान मार्क्स पडले. मला माझ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, पण या कोरोनाच्या काळात कुठे ऍडमिशन घ्यायचं तेच मला समजलं. अरे इतकंच ना, मग आता मेडिकल इंजिनिअरिंग आणि स्पर्धा परीक्षांसाठी पुण्या मुंबईला जायची काहीच गरज नाहीये. विट्यात सुद्धा आली अकॅडमी. या अकॅडमीने वैयक्तिक टॅब दिला आहे, घर बसल्या कुठेही अभ्यास करता येतो. आणि हे बघ, ऍप्लिकेशन तर इतकं सुंदर आहे, कुठल्याही विषयाचे कुठलेही टॉपिक्स कधी आणि कुठेही बघ पाहता येतात. ऑफलाईन सुद्धा अगदी एखाद्या पुस्तकासारखं. इतकेच नव्हे तर एका विषयासाठी दोन तज्ञ प्राध्यापक, एक टीचिंगसाठी एक कोचिंगसाठी. आणि हो, आपल्या आवडीनुसार करिअर मार्गदर्शन मिळून PCM, PCB आणि PCMB चे दोन्ही ग्रुप याच अकॅडमीत आहेत. काय सांगताय, अकॅडमी आहे तरी कोणती? श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी. चल तर मग आजच तुझा आपण प्रवेश निश्चित करूया श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी विटा येते. सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील नागेवाडी येथील दिग्दर्शक सचिन अशोक यादव घेऊन येत आहेत आत्मनिर्भर भारताच्या आत्मनिर्भर झालेल्या पहिल्या महिलेची कथा, म्हणजेच कोंदन. नक्की काय आहे हे कोंदन पाहूयात. कोंदन हा एक मराठी चित्रपट असून या कथेत अगदी वास्तवदर्शी पात्रे आपल्याला दिसून येतात. शेतकऱ्यांच्या जीवनशैलीवर ही कथा आधारित असून शेतकऱ्यांच्या कुटुंबाची व्यथा मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शक सचिन यादव यांनी केलाय. माझं नाव ना रुक्मिणी कृष्णा पवार. आता कोरोनाच्या काळामध्ये बरेचसे हिंदी चित्रपट मोठमोठ्या OTT प्लॅटफॉर्ममध्ये रिलीज होत आहेत, तर मराठीतला आपला कोंदन हा पहिला चित्रपट आहे जो या OTT प्लॅटफॉर्ममध्ये रिलीज होणार आहे आणि येत्या 1 ऑगस्टला हा चित्रपट रिलीज होतो आहे. या चित्रपटाबद्दल मी थोडंसं सांगेन की हा चित्रपट एका शेतकऱ्याच्या आत्महत्येवरती आधारित असा चित्रपट आहे. म्हणजे शेतकऱ्याने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या फॅमिलीचं काय, तिच्या बायकोचं, तिच्या मुलाचं काय, ह्याचा पूर्ण प्रवास आणि ती एक स्त्री रुक्मिणी नावाचं कॅरेक्टर आहे, तिचा अख्खा प्रवास दाखवला आहे की तिला कशा पद्धतीने भ्रष्ट अधिकारी फसवतात आणि मग त्याच्यानंतर तिचा सुरू झालेला प्रवास की तिच्या वांझोटी जमिनीवरती ती एक पीक कसं पिकवते, हा प्रवास पूर्ण हा तुम्हाला चित्रपटात पाहायला मिळेल. चित्रपट का बघावा ह्याचा अर्थ म्हणजे याच्याबद्दल मी थोडंसं सांगेन, कारण की हा स्त्रियांशी रिलेटेड आहे आणि स्त्री वुमन एम्पॉवरमेंटबद्दल आपण फक्त खूप मोठमोठ्या प्लॅटफॉर्ममध्ये फक्त आपण चर्चा करतो, पण त्याच्यासाठी आपण काय करतो, तर हा त्यासाठी बघावा की एक स्त्री म्हणजे तिच्यातली एक इनर पॉवर, ही जी शक्ती असते ती कशा पद्धतीने बाहेर आणून आणि काहीतरी वेगळं करू शकते आणि ती एका संघर्षाला कशा पद्धतीने लाथाडू शकते, हे पाहण्यासाठी हा चित्रपट नक्की पाहावा. शेतकऱ्याच्या आत्महत्येनंतर त्याच्या बायकोवर उभे राहिलेले संकट व ती त्या संकटांना कशी हसून तोंड देऊन स्वतः कशी आत्मनिर्भर होते हे या कथेतून वास्तव मांडण्याचा प्रयत्न केलाय. आणि तिला फक्त आता हे अनुदानच तारू शकेल. ही माझी बाजी जमीन आहे, मी आईतच शेती करणार. माझा मुलगा सचिन अशोक यादव, डायरेक्टर लेखक त्यांनीच केले. त्यांनी ही माझ्यासमोर जे एक महिलाची व्यथा मांडली ती मला खूप आवडली आणि खरोखरच महिलावरती अन्याय हे महिलांनी अवजरून बघावं ही माझी इच्छा आहे. आणि तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की महिलावरती किती अन्यायाने एक सामाजिक त्याच्यातून काहीतरी घेणं निघेल, तुम्ही ते बघावं ही माझी इच्छा. कोंदन हे नावाचा चित्रपट उद्या रिलीज होतोय ऑनलाईनवरती, हे भरपूर लोकांनी पाहावं ही माझी इच्छा आहे. थोडक्यात दुष्काळ, कर्ज, सरकारकडून मिळणारे अनुदान, भ्रष्ट अधिकाऱ्यांनी लुटणे याच आयुष्याला कंटाळून शेतकऱ्याने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या पाठीमागे असणाऱ्या कुटुंबाच्या संघर्षमय आयुष्याला कशी कलाटणी मिळते हे यातून पाहायला मिळते. मना
लय छान असतेस. फशिवलं त्यांनी आपल्याला. ही जमीन तर वांजोटे निघाली. हाच कोंदन चित्रपट कोरोनाच्या काळात रिलीज होणार असून येत्या 1 ऑगस्ट 2020 हा चित्रपट ऑनलाईन या वेबसाईटवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अंदाजे 100 कलाकार असून या चित्रपटाचं शूटिंग वर्षभर सुरू होते. हे शूटिंग नागेवाडी, साळशिंगे, घाणवड, रेवणसिद्ध या ठिकाणी करण्यात आले. तरी जास्तीत जास्त प्रेक्षकांनी ऑनलाईन या वेबसाईटवर जाऊन हा चित्रपट पाहावा असे आवाहन या चित्रपटाचे दिग्दर्शक सचिन यादव यांनी केले. सागर कदम, 7 स्टार न्यूज, बीटा.